नमस्कार, तेजस किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत चिवडा, पण त्याआधी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने, तुमच्या वतीने, माझ्या वतीने देवाजवळ अशी प्रार्थना करते की ही जी काय महामारी आलेली आहे कोविडची, ही सगळ्या जगातनं पूर्णपणे नष्ट होऊ दे. कारण काय झालेलं आहे की आपल्या घरामध्ये माणसं अडकलेली आहेत आणि एकमेकांना भेटता येत नाही आहे. अशीच माझी मुलगी पण हॉस्टेलवरती आहे आणि आज 2 वर्ष झाली मी तिला किंवा ती मला भेटू शकत नाही आहे. तर त्याच्यासाठी मी आता एक एक तिला पदार्थ करून पाठवते. त्याच्यामधला हा पहिला पदार्थ चिवडा आज आपण पाहणार आहोत. आणि नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर ह्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका. थँक्यू. चिवड्यासाठी लागणारं साहित्य आता आपण पाहूया. हे आहेत पातळ पोहे, हे आहेत कच्चे शेंगदाणे, हे आहेत कच्चे डाळे, ह्यातलं मीठ, ही पिठी साखर. ह्या खोबऱ्याचे पातळ काप करून घ्यायला लागतील, मिरच्या लागतील आणि कढीपत्ता लागेल, शेंगदाणे आणि डाळे हे थोडंसं तेलात मीठ आणि खळत टाकून तळून घ्यायला लागतील. आणि हे पोहे, पातळ पोहे उन्हात वाळत घालायला लागतील. उन्हात आपण घातले एक दिवस कडकडीत उन्हात घालायची, म्हणजे मग पोहे ताठ राहतात, ते वळत नाहीतर मग ते असे आपण जेव्हा भाजतो तेव्हा ते पोहे फोल्ड होतात. त्यासाठी मी उन्हात घालते. ऊन येत नसेल तर काही हरकत नाही, तसा केला तरी हरकत नाही. हे 500 ग्रॅम पोहे आहेत, हे मी कडकडीत उन्हामध्ये दिवसभर उन्हात घातले आणि वाळवून घेतलेले. आता हे मी ह्या कढईत टाकून भाजणार आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवणार आहे अशी, आणि हे मी थोडे थोडे करून भाजणार आहे. हे चांगले कुरकुरीत भाजले गेले पाहिजेत, थोडेसे खाऊन बघायचे की भाजले गेलेले. मी दाखवते कसे ते. हे आता पोहे असे मीडियम फ्लेमवर हळूहळू भाजायचे, आणि भाजले गेले की ह्याचा थोडासा रंग पण बदलतो आणि ते कुरकुरीत पण होतात. हां, हे बघा, आता हे पोहे भाजत आलेले आहेत, ह्याचा कलर पण चेंज झालाय. हे बघा, असा कलर थोडा थोडा ह्याचा चेंज होतो. आणि मग हे उन्हात वाळवल्यामुळे हे पोहे भाजता भाजता वळत नाहीत, हे ताठच राहतात. आणि पोहे काही काही जणी काय करतात, भाजून झाले की मग ते चाळून घेतात, कारण त्यांना असे तुटलेले खालचे पोहे आवडत नाही. मी तसेच ठेवते, मी काही चाळत वगैरे नाही. हां, आता हे 1 वाटी शेंगदाणे आहेत, साधारण 1 वाटी डाळे आहेत, थोडेसे कमी आहेत. ती सुक्या खोबऱ्याची वाटी दाखवली, त्यातली अर्धी वाटी खोबऱ्याचे असे काप करून घेतले अशी. आणि हा कढीपत्ता आहे, ह्या 10 मिरच्या आहेत. शेंगदाणे, डाळे आणि खोबरं हे थोडंसं कमी जास्त झालं प्रमाण तरी चालतं, काही हरकत नाही. आणि कढीपत्ता आणि मिरच्या, हा कढीपत्ता माझ्या किचन गार्डनमधला आहे, कढीपत्ता आणि मिरच्या, त्याच्यामुळे वास खूप छान येईल. आता पहिल्यांदी शेंगदाणे, डाळे आणि खोबरं असं आपण थोडंसं हळद आणि मीठ टाकून तळून घेऊया. दाखवते. आता ह्या कढईत मी थोडंसं तेल टाकून ह्याच्यात 1 जिन्नस तळून घेते. ह्याच्यातच आपल्याला चिवडा करायचा आहे, म्हणजे भांडी पण जास्त होणार नाही, कारण लॉकडाऊनमध्ये आपण स्वतःच घासणार. आता पहिल्यांदा मी हे खोबरं टाकले, कारण खोबरं हे लवकर होतं आणि ते जास्त जर का तेल तापलं तर खोबरं जळायची भीती असते, म्हणून पहिल्यांदा मी खोबरं टाकलंय. आणि मग शेंगदाणे आणि डाळे टाकणार आहे. त्या खोबऱ्यामध्ये थोडीशी चिमटीभर हळद टाकायची आणि चिमटीभर मीठ टाकायचं, अगदी थोडं चिमटी चिमटी टाकायचं. आणि आता हे खोबरं तळून घ्यायचं.
प्रत्येक वेळेस असंच थोडस चिमटी चिमटी शेंगदाण्याला चिमटीभर डाळ्यांना असं मीठ आणि हळद टाकायचं. खोबरं आता झालेलं आहे, हे असं चांगलं भाजून घ्यायचं. खूप जास्त काळं पण नाही करायचं, नाही तर मग ते कडवट लागतं. असा रंग आला पाहिजे त्याचा. आता मी शेंगदाणे टाकते. शेंगदाणे टाकल्यावर पण त्याच्यात थोडीशी हळद, ही बघा एक चिमटी हळद आणि एक चिमटी मीठ, अगदी थोडं असं टाकायचं आणि शेंगदाणे तळून घ्यायचे. शेंगदाणे पण तळलेले आपल्याला कळतात, ते जरा थोडे थोडेसे असे वाजायला लागले आणि त्याचा रंग बदलला की शेंगदाणे तळून झाले असं समजायचं. रंग चेंज झालेला आहे आणि चांगले भाजून झालेले आहे शेंगदाणे. असे चांगले भाजून घ्यायचे म्हणजे तो टिकतो पण चांगला. आता मला हा माझ्या मुलीला पाठवायचा आहे, त्याच्यामुळे मी हे खूप चांगले भाजलेत, कारण ते कुरिअरनी पोचायला वगैरे वेळ लागतो, ती बाहेर शिकते. त्याच्यामुळे आता लॉकडाऊनमुळे काही येता येत नाही मुलांना. आता जसे आपण शेंगदाणे आणि खोबरं भाजलं तसेच हे डाळे पण भाजून घ्यायचे आणि तसंच त्याच्यात थोडस मीठ आणि हळदीची चिमटी टाकायची. ही हळदीची चिमटी, ही मिठाची चिमटी. आणि आता हे भाजायचे. गॅस मोठा ठेवायचा सगळं भाजताना आणि जेव्हा आपण काढतो तेव्हा गॅस लहान ठेवायचा, कारण तेव्हा ते झालेलं असतं आणि मोठा गॅस ठेवला तर मग ते करपायची भीती असते. पाहिजे. आता मी गॅस बारीक केलाय, आता मी हे काढून घेते. असं सगळं तळून ते एकत्र करायचं. आता ह्याच कढईत आपण तेल गरम करायचंय चिवड्यासाठी. साधारण एक सहा पळ्या, माझी पळी छोटी आहे, सहा पळ्या तेल टाकते. आता हे तेल चांगलं तापलेलं आहे. आता ह्याच्यात एक चमचा मोहरी टाकणार आहे. आता ही मोहरी चांगली तडतडलेली आहे. आता आपण या मिरच्या टाकतोय. मिरच्या आणि हा कढीपत्ता. गॅस जरा बारीक करायचा आणि तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर मिरच्यांचं प्रमाण वाढवा. माझ्या लेकीला तिखट नाही आवडत म्हणून मी कमी मिरच्या घेतल्या. आता त्याच्यात थोडीशी हळद टाकायची. पोहे जेवढे आहेत त्या अंदाजाने ही हळद टाकली आहे आणि पोह्याच्याच अंदाजाने मीठ टाकायचं. आणि थोडासा हिंग टाकायचा एवढा. आता मिरच्या आणि कढीपत्ता पण झालेला आहे, तर ह्याच्यात पोहे मिक्स करायचे. आणि जर तेल कमी आहे असं वाटलं तर आपण नंतर मागवून घालू शकतो. मागवून तेल थोडंसं गरम करायचं कशात तरी, त्यात थोडीशी मोहरी टाकायची आणि ते ह्याच्यात मिक्स करायचं. हे बघ, हे पोहे टाकलेले. ह्याच्यात तळून घेतलेलं खोबरं, शेंगदाणे, डाळे हे टाकलेले आणि आता मी साखर मिक्स करते. ह्याच्यात आपल्या आवडीप्रमाणे मिक्स करायची. मिक्स करून झाल्यावर थोडं चाखून बघायचं, मीठ साखर काही कमी असेल तर आपण टाकू शकतो. आता हे मी मिक्स करते. मी हे मिक्स करून सगळे घेतलेले आहेत.